कोरियन मार्शल आर्टचा एक प्रकार असलेल्या योंग मुडोची पहिली राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पुणे वानवडी येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेळाडूंचं अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये 350 अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात रायगड जिल्ह्यातील CKT कॉलेज खांदा कॉलनी, SMDL कॉलेज कळंबोली आणि कार्मल कॉन्व्हेंट स्कूल कळंबोलीमधील भूपेंद्र मार्शल ट्रेनिंग प्रोव्हायडर संस्थेचे संस्थापक आणि प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड यांच्या 46 खेळाडूंनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्याच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करीत 17 सुवर्ण, 16 रौप्य आणि 13 कांस्य पदके जिंकून आपल्या चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्याचप्रमाणे प्रशिक्षक गायकवाड यांना बेस्ट टीचर अवॉर्ड म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करत यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर ST गडते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे वानवडी सावित्रीमाई शिवारकर बहुद्देशीय सभागृह येथे योंगमुडोची पहिली राष्ट्रीय कोरियन मार्शल आर्टची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. ही सदर स्पर्धा पुण्याचे आयोजक जे संतोष शिंदे यांच्या माध्यमातून तसेच राष्ट्रीय अध्यक्ष योंगमुडोचे अविनाश धोत्रे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. त्याच्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यातून जवळपास 46 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये वयवर्ष 8 पासून जवळपास 26 वर्षापर्यंतचे वयाचे मुलं मुली होती आणि त्याच्यामध्ये खास करून आपले CKT महाविद्यालयाची मुलं जास्त संख्येने होती जे आपला क्लास आपण मार्शल आर्टचा तिकडे घेतो. गेली 16 ते 17 वर्ष झाले आणि त्याच्यातून आपल्याला एक जबरदस्त अशी अचीवमेंट मिळालेली आहे की त्या चॅम्पियनशिपमध्ये आपल्याला 17 गोल्ड मेडल, 16 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल मिळवून आपल्या रायगड जिल्ह्याने पहिलं स्थान पटकावून फर्स्ट चॅम्पियनशिप अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. तसेच मी भूपेंद्र शिवाजी गायकवाड राहणार खांदा कॉलनी. CKT महाविद्यालयामध्ये गेली 17 वर्ष झालं मार्शल आर्टचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर मला तिकडच्या राष्ट्रीय योंग मुडो कमिटीने 2021-22 आदर्श मार्शल आर्ट शिक्षक म्हणून पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. त्याबद्दल माझं तिथे अभिनंदन करण्यापेक्षा जास्त रामशेठ साहेब तसेच माझे मार्गदर्शक गडदे सर, रामशेठ साहेब या सर्वांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं, मदत केली, याच्याबद्दल मी भूपेंद्र मार्शल आर्ट ट्रेनिंग प्रोव्हायडर आणि इंडिया ब्लॅक बेल्ट असोसिएशन कडून त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. अभिनंदन. थँक्यू.